अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर व्हावं यासाठी मानाच्या श्री आजोबा गणपती मंदिरात शिवसैनिकांनी महाआरती केली. भगव्या टोप्या परिधान करून शिवसैनिकांनी आजोबा गणपती मंदिर परिसरात गर्दी केली होती. प्रारंभी श्री गणरायाची पूजा करण्यात आली, यानंतर सामूहिक महाआरती झाली. यावेळी जय श्रीराम, जय भवानी, जय शिवराय आदी घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. या प्रसंगी भारतीय विद्यार्थी सेनेचे विभागीय संघटक महेश धाराशिवकर, नगरसेवक उमेश गायकवाड, ॲडव्होकेट अभिजित देवकर, लहू गायकवाड, सोमशंकर कंठीमठ, शेखर कळसकर, बाळासाहेब गायकवाड, नागराज कुंदकर, गिरीश शहाणे, विजय पुजारी, मल्लीनाथ कापसे, मल्लिकार्जुन एणपे, अंकुश गायकवाड, मनोज कामेगावकर, निखिल महामुनी, प्रकाश काशीद, तुकाराम शिवशेट्टी, अमित अंजिखाने, गोयल, योगेश फुलारी, ऋषिकेश धाराशिवकर आदी उपस्थित होते. आजच्याच दिवशी, आजच्याच वेळी, आज शेरूच्या नदीवर माननीय उद्धवजी त्या ठिकाणी आरती करत आहेत आणि आम्ही आमच्या गावात आरती करतोय की जे सगळे शिवसैनिक आहेत तिथं गेलेत ते सर्व सुखरूप परत यावेत, त्यांना कुठलाही त्रास होऊ नये व त्या उद्धवजींनी जो राम मंदिर बांधण्याचा संकल्प सोडलेला आहे ते स्वप्न प्रत्यक्षात यावं अशी आमची सर्व शिवसैनिकांची भावना आहे. त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी सोलापुरातील प्रसिद्ध जागृत असा गणपती आजोबा गणपती, या आजोबा गणपतीचे आम्ही विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतलेले. आज आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब अयोध्यामध्ये जाऊन राम मंदिरसाठी संकल्प सोडण्यासाठी हजारो शिवसैनिकासहित आज अयोध्यात पोचलेले आहे. त्यांचं कार्य यशाला जावं यासाठी आम्ही प्रभू गणेशचरणी प्रार्थना व आरती करण्यासाठी आम्ही इथं सगळे शिवसैनिक जमलेलो आहे. तर मी गणेशचरणी अशी प्रार्थना करतो, या पहिल्या भाजप सरकारला सद्बुद्धी देवो आणि तमाम हिंदू लोकांचं आराध्य देवो, श्री प्रभू रामचंद्राचं मंदिर त्वरित लवकरात लवकर बांधावं अशी मी गणेशचरणी प्रार्थना करतो.